नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या हिलिंग अँड माइंड प्रोग्रॅमिंगच्या या सेशनमध्ये. मी अमृता सुरदास, लाईफ बॅलन्सिंग कोच, हिलर, तुमचं स्वागत करते. तर आजचं जे हिलिंग आहे त्याचा जो टॉपिक आहे किंवा ते खूप महत्त्वाचं आहे आजकाल, त्याच्यावर खूप चर्चाही तुम्ही ऐकत असाल वेगवेगळ्या ठिकाणी, तर ते महत्त्वाचं आहे. आणि त्याच्यामध्ये भावनांचा कसा अफेक्ट होतो किंवा भावना कशा त्याच्यावर ट्रिगर करतात हेही आपण बघणार आहे. रिलीज करणार आहे होपोनोपोनो आणि EFTच्या माध्यमातून. तर गट हेल्थ जे आहे त्याच्यावर तुम्हाला हिलिंग नाही मिळणार, म्हणजे औषधं मिळतील, प्रॉपर डाएट वगैरे जे काही तुमच्या डॉक्टरांनी दिलं असेल तेही तुम्ही फॉलो कराल, तेही तुम्हाला गरजेचं आहे. पण हिलिंग जे आहे, माइंड प्रोग्रॅमिंग जे आहे ते तुम्हाला मिळणार नाही. तर ते आज आपण इथे बघणार आहोत. तर त्यासाठी आपण आत्ता हे सेशन घेतोय. माझ्या कम्युनिटीमध्ये, म्हणजे आमच्या लाईफ बॅलन्सिंग सिस्टीमच्या कम्युनिटीमध्ये पण रिक्वेस्ट केली होती मला की गट हेल्थवर हिलिंग घ्या, तर त्यांचं ऑलरेडी घेतलेलं आहे, पण तुमच्यासाठी म्हणून हा खास व्हिडिओ इथे घेऊन आलेली आहे. तर गट हेल्थ जे आहे म्हणजेच आपला गट, म्हणजे आपल्या पचनसंस्थेतले काही सूक्ष्म जंतू जे आहेत जे चांगले आहेत, काही जे आपल्या डायजेशन सिस्टीम पचन शक्ती वाढवण्यासाठी व्यवस्थित चालण्यासाठी मदत करतात, त्याच्यासाठी हे हिलिंग आहे. आणि ती तितकीच महत्त्वाची आहे. जसं आपण आत्ता बघितलं, पचन संस्था एक इन्स्टिट्यूट आहे, त्या इन्स्टिट्यूटमधला इच अँड एव्हरी पार्ट जो आहे तो महत्त्वाचा आहे. तर ही गट हेल्थ का बाबा चांगलं नसतं किंवा काय डायजेशन सिस्टीम आपली वीक असते, आपली पचन संस्था पचनशक्ती पाचनशक्ती का वीक असते, का त्याला त्रास होतो, तर त्याच्यावर भावना कशा अफेक्ट करतात ते आपण बघूया. इमोशन्सचं काय होतं ना, की जसं आपण म्हणतो मला भीतीपोटी पोटात गोळा आला, किंवा आनंद जेव्हा होतो तेव्हा बटरफ्लाय इफेक्ट येतो पोटामध्ये, अगदी असं हे होतं, तसंच आहे की नकारात्मक ऊर्जा तयार झाली, नकारात्मक विचार तयार झाले की त्याचाही अफेक्ट व्हायला लागतो शरीरामध्ये. जसं की पोटात गोळा येणे किंवा डायजेशन सिस्टीमवर असर होणे. तर हे जे गट हेल्थ तुमची चांगली नसेल, राग जो आहे तो सगळा पोटातच साठवला जातो, कारण की त्या रागाला, त्या भीतीला, त्या एन्झायटीला किंवा ओव्हरवेल्मिंग जे होतं, ओव्हर थिंकिंग होतं, या सगळ्याला कसं रिलीज करायचं हे माहीत नाही, ते शरीरातच साठवून राहणार आहे. कारण की भावना तयार झाली ती नको आहे हेही माहिती आहे, नकारात्मक आहे, उपयोगाचे नाही, पण ती रिलीज करायला हवी एका पर्टिक्युलर हिलिंग माइंड प्रोग्रॅमिंगच्या या टेक्निकद्वारे जे आता आपण करणार आहे. ती रिलीज केल्यानंतर तुमचं जे गट हेल्थ आहे किंवा डायजेशन सिस्टीम आहे ती बॅलन्स व्हायला लागेल. होतं काय की काळाच्या ओघात किंवा धावपळीच्या ह्याच्यामध्ये अन्न खाणं ही एक काय म्हणू, एक टास्क झाल्यासारखं होतो, आणि त्या टास्कमुळेच आपल्याला हा परिणामाला सामोरं जावं लागतं. तर ते गट हेल्थ जे आहे ते हील करू, कारण की ते सूक्ष्म जंतू आहेत जसं मी म्हटलं तसं, ते दिसणारे नाही आहेत पण ते अफेक्ट तर करत आहेत ना. ते चांगले आहेत तर त्या चांगल्यालाही क्लेन्स करायला पाहिजे, हील करायला पाहिजे. क्लेन्स इन द सेन्स की त्याच्या अवतीभवती ज्या काही इमोशन्स आहेत, मी आत्ता जसं सांगितलं तसं, त्या इमोशन्स जर का आपण रिलीज केल्या होपोनोपोनो आणि टॅपिंगद्वारे, तर ते सूक्ष्म जंतू आपोआप चांगल्या प्रकारे काम करायला लागतील. प्रत्येक बॉडी सेलला एक पर्टिक्युलर लिमिट असते, आणि आपली प्रत्येक बॉडी सेल एक पर्टिक्युलर लिमिट नंतर नवीन नवीन येत असते. त्या ज्या नवीन येणाऱ्या सेल्स असतात, पेशी असतात, त्यांना मेमरी नाही आहे. त्यांना मेमरी आपण देतो थ्रू अफर्मेशन्स, थ्रू वागणुकीने, की माझं ना हे असंच आहे, मला ना हे चालत नाही, मला ना हे अमकतमकी वस्तू खाल्ली की नेमका त्रास होतो, अमकतमकं खाल्लं किंवा डाळीच्या पिठाचं जास्त खाल्लं की मला त्रास होतो, हे तुम्ही नवीन येणाऱ्या सेल्सला तुम्ही वारंवार डिस्कशन करून वारंवार तुम्ही सांगताय, त्या सेलला ती मेमरी नाही आहे. तर ती सेल मेमरी जी आहे तीही क्लेन्स होऊ शकते होपोनोपोनो आणि EFTने. जसं मी आत्ता पहिल्यांदा सांगितलं त्याप्रकारे तुम्हाला तुमच्या डॉक्टरांनी जे काही औषधं उपचार सांगितले आहेत ते नक्की करा. तुम्ही काही डाएट फॉलो करत असाल तर तेही करा, त्याबरोबरीने हे हिलिंगही करा, म्हणजे तुम्हाला त्याच्यामध्ये व्यवस्थित मॅजिकल रिझल्ट मिळतील. तर जे सूक्ष्म जंतू आहेत जे दिसत नाही आहेत किंवा आपल्याला जाणवत नाही आहेत पण ते खूप महत्त्वाचे आहेत, त्यांच्यासाठी आत्ता आपण हिलिंग करणार आहे. आणि जसं की आपल्याला माहिती आहे ॲबडॉमिनल ब्रेन, म्हणजे हे जे गट हेल्थ आहे तिथे आपलं सेकंड ब्रेन आहे, तर तिथे त्या ब्रेनमध्ये सुद्धा सगळ्या मेमरीज आहेत, सगळ्या चिप आहेत, जो डेटा म्हणतो जो नकारात्मक सुद्धा आहे तो सुद्धा तिथेच आहे ना. जसं की आपण म्हणतो नेहमी की हिच्या ना पोटात काही राहत नाही किंवा ह्याच्या ना पोटात काही राहत नाही, एक्झॅक्टली ते खरंच आहे. की जर का तुम एखादी गोष्ट एखाद्याला सांगितली आणि त्याने ती ठेवली नाही ॲज अ सिक्रेट, ती एकमेकांना सांगितली, जसं आपण आपल्या रोजच्या
बोलण्यामध्ये सुद्धा ते शब्द येतात. ते खरे आहेत की पोटात तुमच्या जर का एखादं सिक्रेट आहे किंवा एखाद्याविषयीचा राग आहे, एखादा जुना पास्ट मधला कुठलाही प्रसंग आहे जो डोक्यातनं जातच नाही, अमक्या तमक्या व्यक्तीविषयीचा खूप जास्त ट्रिगर आहे, ट्रिगरिंग इमोशन्स जर का स्टोअर्ड आहेत, तर त्या ॲबडॉमिनल ब्रेनलाही त्या डेटा चिप बनून तिथेही स्टोअर आहेत आणि तिथेही मग त्या कार्यरत आहेत. जर का त्या इमोशन्स, त्या नकारात्मक भावना, ती ही एक ऊर्जाच आहे, ती जी नको ती ऊर्जा आहे, जी एनर्जी व्हायब्रेशन्समध्ये अडथळा आणती आहे चांगल्या एनर्जी व्हायब्रेशन्समध्ये, ती जर का क्लेन्स केली थ्रू हिलिंग अँड टॅपिंग, तर आपलं गठ्ठल चांगलं होऊ शकतं. तर आजच्या या सेशनचा प्रामाणिक प्रयत्न हाच आहे. तर त्यासाठी सुरुवात करूया, टेक अ डीप ब्रेथ, एक दीर्घ श्वास घेऊया. बघा, श्वास घेताना आपल्याला पोटापासून घ्यायचा आहे, ना की हृदयापासून, छातीपासून घ्यायचा नाही. आपण श्वासही उथळ घेतो, तर पोटापासून दीर्घ श्वास घेऊयात आणि सावकाश सोडूया. टेक अ डीप ब्रेथ आणि सावकाश सोडायचा, अतिशय सावकाश. साइलेंस अँड रिलॅक्स. हँड्स ऑन युअर स्टमक, तुमच्या पोटावर असा हात ठेवून आत्ता हे हिलिंग ॲब्झॉर्ब करा. मी जे हिलिंग तुम्हाला सांगतीये, देतीये, ते आत्मसात करा आणि त्याचे मॅजिकल रिझल्ट्स तुम्हाला याच्या कंटिन्युअस प्रॅक्टिसने मिळणार आहेत. सलग 7 दिवस ह्याची प्रॅक्टिस करा. 7व्या दिवशी या व्हिडिओच्या खाली कमेंट करून मला नक्की सांगा की मॅजिकल म्हणजे मलाही इन्स्पिरेशन मिळतं असे काही हिलिंग्स, माइंड प्रोग्रॅमिंगचे सेशन्स मी वारंवार मग घेऊन येईन तुमच्यासाठी. ओके, तर तुम्ही तुमच्या पोटावर हात ठेवला तरी चालेल, मी इथे हृदयावर हात ठेवते आणि आपण आता हो पुनः पुनः करतो या गठ्ठलसाठीच. आणि माझ्या मागे म्हणायचं आहे, डिअर माय गठ्ठल किंवा माझ्या पचन संस्थेमधले हे सूक्ष्म जंतू, आय एम सॉरी, मी इथे विनाकारण चुकीच्या नकारात्मक विचारांची एनर्जी स्टोअर केलेली आहे. त्यासाठी आय एम रिअली सॉरी की माझ्या या सगळ्या सूक्ष्म जंतूंना किंवा या पेशींना मी चुकीची मेमरी, चुकीचा डेटा पोहोचवत आहे माझ्या शब्दांवाटे, विचारांवाटे. यासाठी आय एम रिअली सॉरी, मी जे अन्न खाते त्याही अन्नात खाताना सुद्धा जे विचार जात आहेत तेही याच्यासाठी चांगले नाही आहेत हे मला माहिती आहे, तरीही मी ते विचार पोहोचवते त्यासाठी. आय होप माझा आवाज नीट येत आहे सगळ्यांना. येस, प्लीज फगेव मी, मी हे सगळं रिलीज करायला हवं. माझा राग, माझा लोभ, जे काही मला नको आहे, नकारात्मक भावना आहे, हे सगळं रिलीज करायला हवं आणि आज आत्ता या क्षणी मी ते रिलीज करते. प्लीज फगेव मी फॉर दॅट, प्लीज फगेव मी, हे मी याआधी कधी केलंच नाही. प्लीज फगेव मी, गोळ्या औषधांवर माझा विश्वास आहे पण स्वतःमध्येच दडलेल्या त्या हिलिंग पॉवरवर माझा विश्वास नाही. सो प्लीज फगेव मी फॉर दॅट. प्लीज फगिव मी, माझा अन्नमय कोश आहे, अन्नमय शरीर आहे, त्या शरीरावर मी विचारमय, नको त्या विचारांचं जो आघात करती आहे त्याचा मला कुठेही काळजीच वाटत नाही आहे. त्यासाठी प्लीज फगिव मी, प्लीज फगिव मी. फक्त अन्न पाण्याद्वारे नाहीच, विचारांद्वारे सुद्धा मी माझ्या शरीराला ऊर्जा देत आहे हे माझ्या लक्षातच येत नाही. त्यासाठी अँड थँक्यू सो मच, थँक्यू. या पेशी माझ्यासाठी अविरत कार्यरत आहेत. थँक्यू माझ्या पचन संस्थेला, माझ्या पचन शक्तीला. नको नको ते आघात जे मी कॉन्शियसली किंवा अनकॉन्शियसली अजाणतेपणी सुद्धा जे स्टोअर केलेलेत आहेत इथे, तेही पचवले आहेत. त्यासाठी थँक्यू, थँक्यू सो मच. अँड आय लव माय गट हेल्थ, आय लव माय डायजेशन सिस्टीम. माझ्या पचन संस्थेवर माझा पूर्ण विश्वास आहे, मी रिस्पेक्ट करते त्याचा. ते सगळं मला आजपर्यंत जगण्यासाठी मदत करतंय, चांगलं आरोग्य देतंय, यासाठी आय लव दॅट अँड आय रिस्पेक्ट दॅट ऑल्सो. डिअर माय गट हेल्थ, आय एम सॉरी की ज्या ट्रिगरिंग इमोशन्स आहेत त्या मी वारंवार तयार करते मनामध्ये, विचारांमध्ये आणि माझ्या सेकंड ब्रेनमध्ये सुद्धा. त्यासाठी प्लीज फगिव मी, हे सगळं नको आहे हे माहिती आहे, कसं करायचं ते माहीत नाही, ते मला मिळालं तरी प्रॅक्टिस करत नाही. त्यासाठी अँड थँक्यू सो मच या पूर्ण सगळ्या पेशींच्या या अखंड अविरत कार्यासाठी. अँड आय लव दॅट, आय लव इट, आय रिस्पेक्ट इट, आय एम सॉरी, प्लीज फगिव मी, थँक्यू, आय लव इट. टेक अ डीप ब्रेथ, एक दीर्घ श्वास घेऊयात आणि सावकाश सोडायचं आहे, अतिशय सावकाश. रिलॅक्स एनर्जी, रिलॅक्स अँड रिलॅक्स, जस्ट रिलॅक्स.
टॅप करूयात आणि टॅप केल्यानंतर मला नक्की सांगा की तुम्हाला या हिलिंगच्या विषयी तुम्हाला किती फरक जाणवला, 1 to 10 स्केलवर तुम्हाला किती रिलीज वाटलं हेही मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. सो टॅप विथ मी, या 4 बोटांनी इथे टॅप करायचं आहे. EFT काय आहे, इमोशनल फ्रीडम टेक्निक, त्याच्या नावातच याचं महत्त्व आहे. तर हे सगळे चॅनलवर व्हिडिओ आहेत, वेगवेगळ्या इमोशन्सवर, वेगवेगळ्या याच्यावर आहेत, तुम्ही तेही बघू शकता. सो टॅप विथ मी हा कराटे चॉप पॉईंट आहे, आपण इथे टॅप करत आहे. आणि माझे मागे म्हणायचं आहे, माझं शरीर वेगवेगळ्या विचारांद्वारे, वेगवेगळ्या गोष्टींद्वारे मला सिग्नल देत असतं की काहीतरी बिघाड आहे. त्या इमोशन्स वेगवेगळ्या विचारांद्वारे, वेगवेगळ्या दुखण्या खोपण्याद्वारे रिलीज करण्याचा ते प्रयत्न करतं, पण मी त्याच्याकडे इग्नोर करते. मला आलेला राग, मला वाटणारी भीती, मला वाटणारं सतत चीड, मला वाटणारी एखादी हतबलता माझं डायजेशन सिस्टीमवर अफेक्ट करते हेही मला कळतं, पण मी त्याच्यावर रिलीज वर्क करत नाही, हिलिंग करत नाही. आज आत्ता या क्षणी मी निर्णय घेते, मी माझ्या बॉडीला म्हणजेच माझ्या शरीरालाही कमांड देते आणि ही निवड करते. या सगळा राग, लोभ, चीड, जो काही माझा हतबलता आहे, फ्रस्ट्रेशन आहे, ते सगळं मी माझ्या शरीरातनं, माझ्या डायजेशन सिस्टीममधनं रिलीज करून टाकते. येस, आय चूज टू रिलीज ऑल दिस ट्रिगर्स फ्रॉम माय गट हेल्थ. मी ही निवड करते, कमांड देते आणि त्या सगळ्या गोष्टी ॲक्सेप्टही करते. आय फगिव्ह माय सेल्फ हे ट्रिगर्स माझ्या पोटात साठवण्यासाठी पूर्णपणे डीपली अँड कॉन्शियसली स्वतःला माफ करून. टेक अ डीप ब्रेथ, एक दीर्घ श्वास घेऊयात. सावकाश सोडायचे, अतिशय सावकाश. रिलॅक्स युअर एनर्जी, रिलॅक्स अँड रिलीज, जस्ट रिलीज. स्टार्ट टॅपिंग विथ मी. हा पहिला मेरिडियन पॉइंट आहे, या पॉइंटला इथे टॅप करायला सुरुवात करा. आणि माझ्या मागे म्हणायचं आहे, माझ्या गट हेल्थवर म्हणजेच माझ्या डायजेशन सिस्टीमवर माझ्या नको त्या विचारांमुळे झालेले परिणाम रिलीज. एखाद्या व्यक्तीविषयीचा राग अनेक वर्षानुवर्ष साठवल्यामुळे माझी डायजेशन सिस्टीम जी वीक झालेली आहे, रिलीज. एखाद्या पदार्थाला मी सतत ब्लेम करते आणि तो खातेही आणि ओव्हर एक्सपेक्टेशन्स करते माझ्या पचन संस्थेकडनं, रिलीज. या सगळ्यातला मी आत्तापासनं रिलीज आणि हील करते आणि माझी बॉडी ही हे सगळं रिलीज वर्क आणि हिलिंग ॲक्सेप्ट करत आहे. या सगळ्या गोष्टी ज्या माझ्या मनात सतत साठत राहतात आणि हे नको त्या विचारांची चेन रिॲक्शन माझ्या मनामध्ये तयार होते, ती नकळत माझ्या ॲबडॉमिनल ब्रेनपर्यंत पोचतीये, रिलीज. माझा राग लोभ जो आहे तो एखाद्या व्यक्तीवरचा त्या त्या प्रसंगापुरता आहे, प्रसंग निघून गेला पण ते सगळं जे पोटात राहिलेलं आहे, रिलीज. माझ्या पेशींना नको ती मेमरी, नको तो डेटा मी जो देत आहे माझ्या वागण्या बोलण्यातनं, रिलीज. एखाद्या किंवा एकापेक्षा जास्त अन्न पदार्थाला नको त्या व्हायब्रेशन्स देऊन मी तोच ग्रहण करत आहे, रिलीज. माझा माइंडसेट जो झालेला आहे पदार्थांविषयी, लोकांविषयी आणि माझ्या डायजेशन सिस्टीमविषयी, रिलीज. कोणताही पदार्थ खाण्याआधी मी माझं मानसिक अॅनालिसिस करते की हे मला चालणार नाही, याने मला त्रासच होईल, रिलीज. कोणताही पाणी, कुठलंही पाणी घेण्याआधी मी हाच विचार त्या पाण्यामध्ये टाकते की हे मला चालणार नाही, रिलीज. माझ्या गट हेल्थला सुधारण्यासाठी किंवा माझ्या पेशींना हील किंवा रिलीज करण्यासाठी मी प्रयत्नच करत नाही. या सगळ्या गोष्टी मला कळतात पण त्या मी निग्लेक्ट करते, दुर्लक्ष करते, जोपर्यंत मला त्याचा खूप जास्त त्रास होत नाही तोपर्यंत. आणि या सगळ्याचा परिणाम माझ्या विचारांवर पण होतोय, कारण की माझ्या पोटातूनच माझे विचार तयार होत आहेत, तिथूनच मला सगळी ऊर्जा मिळते आणि ती ऊर्जा ही अशीच डिप्लीटेड आहे, त्यामुळे माझ्या विचारांवर, माझ्या वागण्या बोलण्यावरही ह्याचा जो परिणाम होतोय. टॅपिंग अवर यर, इवन दो या सगळ्या गोष्टी मला माहीत आहेत आणि त्यामुळेच आज ठामपणे माझ्या गट हेल्थसाठी मी हा निर्णय घेते, मी निवड करते की इथून सगळा राग, लोभ, ट्रिगर्स जे आहेत ते रिलीज करते. प्रसंगाविषयी सुद्धा माझ्या मनात जे काही चीड निर्माण आहे तीही रिलीज करते आणि माझ्या पेशींना कमांड देते की मला पचन संस्था माझी नीट ठेवण्यासाठी, चांगली ठेवण्यासाठी, ती पचन शक्ती निर्माण करण्यासाठी मला मदत करते, मला मदत करा. ही पचन शक्ती निर्माण करण्यासाठी मला मदत करा, ही कमांड देते आणि स्वतःचं डीपली अँड कॉन्शियसली पूर्णपणे स्वीकार करते, या पेशंट सहित, या हिलिंग आणि टॅपिंग सहित. टेक अ डीप ब्रेथ, एक दीर्घ श्वास घेऊया.
आणि सावकाश सोडायचं आहे, अतिशय सावकाश, रिलॅक्स एनर्जी, रिलॅक्स अँड रिलीज, जस्ट रिलीज. रब युअर हँड्स. आणि आता तुमच्या हातामध्ये हे रफ करत असताना जे घर्षणाने जी कुठली उष्णता एनर्जी तयार झालेली आहे तीही तुम्ही तुमच्या पोटाला, म्हणजे तुमच्या पोटाच्या इथे थोडा वेळ हात ठेवून देऊ शकता, जेणेकरून ती ऊर्जा तुम्ही सकारात्मकतेने तयार केलेली आहे आणि ती तिथे पोहोचेल. सो थँक्यू, थँक्यू सो मच. आता शेवटचे पार्ट आहे तो म्हणजे अफर्मेशनचा. तर अफर्मेशन हे देते मी तुम्हाला, आणि हे अफर्मेशन तुम्ही वारंवार पोटावर हात ठेवून म्हटलं तरी चालेल, तुमच्या पाण्याकडे बघून म्हटलं, तुम्ही जे प्यायचं पाणी आहे त्यातही म्हटलं तरी चालेल. वॉटर हिलिंग, वॉटर मॅनिफेस्टेशन कसं असतं तेही मी सांगितलेलं आहे, चॅनलवर जाऊन तुम्ही बघू शकता. माझ्या शरीरातली प्रत्येक पेशी माझ्या पचनक्रियेत मला मदत करत आहे. माझ्या शरीरातली प्रत्येक पेशी माझ्या पचनक्रियेत मला मदत करत आहे. माझ्या शरीरातली प्रत्येक पेशी माझ्या पचनक्रियेत मला मदत करत आहे. या प्रकारे तुम्ही अफर्मेशन्स देऊ शकता तुमच्या सेल्सला, ब्लड सेल्सला, डायजेशन सेल्सलाही. तुम्ही या प्रकारे मेमरी तयार करू शकता आणि गट हेल्थ स्ट्रॉंग करू शकता. थँक्यू, थँक्यू सो मच. ज्यांनी कोणी हा विषय सुचवला होता त्यांनाही, माझ्या कम्युनिटी मेंबर्सलाही, कारण की हे महत्त्वाचं आहे. हे हिलिंग आणि टॅपिंग तुम्ही करा आणि अशा कुठल्या 3 लोकांना हे शेअर करू शकता ज्यांना सतत कॉन्स्टिपेशनचा त्रास आहे, सतत त्यांना पचन संस्थेविषयी एक धाकधूक आहे, फिअर तयार झालेला आहे कुठलाही पदार्थ खाताना. अशा लोकांना नक्की शेअर करा, त्यांचा मानसिक माइंड प्रोग्रॅमिंगही होईल, त्यांचं मनस्वास्थ्य स्थिर होईल आणि मग शरीर स्वास्थ्य आणि पचन स्वास्थ्य सुद्धा सुधारेल. सो थँक्यू, थँक्यू सो मच फॉर प्रॅक्टिसिंग विथ मी. भेटूया अशाच हिलिंग माइंड प्रोग्रॅमिंग सेशन सहित पुढच्या वेळेला. पण तुम्हाला जर का माझ्यासोबत असेच फ्री हिलिंग म्हणजे असेच सेशन्स किंवा हिलिंग माइंड प्रोग्रॅमिंग जॉईन करायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप ग्रुप लिंक आहे, त्याच्या थ्रू तुम्ही आमच्या कम्युनिटीमध्ये येऊ शकता. लेटेस्ट फ्री हिलिंग सेशनचा लाभ घेऊ शकता, जे शनिवारी असतं त्याचा लाभ घेऊ शकता आणि त्याच्यानंतर तुम्ही आमच्याबरोबर कंटिन्यू करू शकता, कारण की हे खूप पॉवरफुल आहे. रोज याची प्रॅक्टिस करतो आम्ही सोमवार ते शुक्रवार, वेगवेगळ्या इमोशन्सवर, वेगवेगळ्या ट्रिगर्सवर, वेगवेगळ्या बॉडी पार्ट्सवर. हिलिंग अँड माइंड प्रोग्रामिंग अखंड अविरत चालू आहे, त्याचा तुम्ही पार्ट होऊ शकता. त्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप ग्रुप लिंक आहे, त्याच्यामार्फत तुम्ही आम्हाला जॉईन करू शकता. सो थँक्यू सो मच. चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. शेअर करा कुठल्याही 3 मित्रमैत्रिणींना ज्यांना हा सगळा त्रास आहे त्यांना. थँक्यू, भेटूया पुढच्या वेळेस. थँक्यू सो मच. Thank you.